विद्यार्थी मित्रांनो, आज आपला ब्रिज कोर्सचा दुसरा दिवस. आज आपल्याला उपसंच हा घटक समजून घ्यायचा आहे. दॅट इज सबसेट. मी दोन्ही साठी म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोघांसाठी एकाच वेळेस समजून देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काही क्षमता विधाने पूर्ण करायचे आहेत, म्हणजे दिलेल्या संचाचे उपसंच आपल्याला लिहिता येतात. वी आर रायटिंग सबसेट्स. दिलेल्या संचातील कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते सांगता येतात. मीन्स विच वन इज अ सबसेट ऑफ अनदर सेट हे आपल्याला जमतं. ह्या क्षमता आपल्या विकसित व्हायला पाहिजेत. सुरुवातीला उपसंच म्हणजे काय नीट समजून घ्या. जर ए आणि बी हे दोन संच असतील, हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा देखील घटक असेल, तर संच बीला संच एचा उपसंच म्हणतात. आता हे विधान आपण या उदाहरणावरून समजून घेऊ. ए हा संच दिलाय बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि बी दिलाय 11, 13, 17. हा 11 इथे पण आहे, हा 13 इथे पण आहे आणि हा 17 इथे पण आहे. म्हणजे पूर्ण बी हा ए मध्ये आहे, बरोबर. म्हणून मग बीला ए चा उपसंच म्हणतात. आणि मग तेच इथे लिहिलेलं आहे, बी मधील प्रत्येक घटक ए चा देखील घटक आहे, म्हणजेच बी हा ए चा सबसेट आहे. सबसेट साठी हे साइन वापरतात, हे लक्षात ठेवा. इथे बघा फिगर वरन पण कळेल आपल्याला. पूर्ण वर्तुळामध्ये सर्व संख्या दिल्या आहेत, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि बी मध्ये 11, 13, 17 याच्यावर आपल्याला लक्षात येऊन जाईल. हेच इंग्रजीत इकडे समजून दिलंय, इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, then B is a subset of A and which is symbolically written as B subset of A and it is read as B is a subset of A or B subset A. त्याच्यासाठी काही गुणधर्म दिले आहेत बघा. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, म्हणजेच काय, ए हा एचाच उपसंच आहे. तेच इंग्रजीत, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ, दॅट इज ए इज सबसेट ऑफ ए. दुसरा, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजेच फाय हा एचा उपसंच आहे. तेच इंग्रजीत लिहून दिलंय, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, दॅट इज फाय इज सबसेट ऑफ ए. तिसरा, जर ए बरोबर बी आणि ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे, म्हणजेच ए बरोबर बी असेल, ए आणि बी दोन्ही सारखे असतील, तर ए हा बी चा उपसंच असतो किंवा बी हा ए चा उपसंच असतो. तेच इंग्रजीत इथे आपण समजूया. जर म्हणजे इफ ए इज इक्वल टू बी, then A is a subset of B and B is also subset of A. दोन्ही सेट सारखे असले तर ते एकमेकांचे सबसेट असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि चौथा मुद्दा आहे, जर A हा B चा सबसेट आहे आणि B हा सबसेट A चा सबसेट आहे, तर A बरोबर B, म्हणजे उलट दिलेलं आहे त्याच्या उलट. म्हणजे जर ते आता इथे समजून घ्या, इफ A is a subset of B and B is a subset of A, then A is equal to B. जर ते एकमेकांचे सबसेट असतील तर ते इक्वल सेट झालेत आणि ते इक्वल असतील तर ते एकमेकांचे सबसेट झालेत. या पद्धतीने आपल्याला ही माहिती सहज समजून घेता येईल. आता स्वाध्याय हे तुम्हाला सोडवायचे आहेत, मी फक्त हिंट देऊन देतो तुम्हाला. जर A बरोबर, आता इंग्रजीवाल्यांनी पण इथेच लक्ष दिलं तरी चालेल, A बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, बी
4 6 8, सी 1 4 आणि डी 2 4 6। तर पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य शब्दाकडे लक्ष द्या। ए इज अ सबसेट ऑफ ए, प्रत्येक सेट हा त्याचा सबसेट असतो, म्हणजे हे विधान तर सत्य आहे। दुसरं, बी इज अ सबसेट ऑफ ए, बी मध्ये 4 6 8 आहेत, ए मध्ये आहेत का 4 6 8? 4 6 8 नाही आहेत, म्हणजे हे काय झालं? असत्य। पुढे हे पण चेक करून घ्या, डी इज अ सबसेट ऑफ ए, डी मध्ये 2 4 6, ए मध्ये आहेत का? आहेत, म्हणजे हे विधान सत्य आहे। आणि सी इज अ सबसेट ऑफ ए, सी मध्ये काय आहेत? 1 4, 1 4 पण ए मध्ये आहेत, म्हणजे हे पण सत्य आहे, म्हणजे हे एकमेव असत्य आहे। हे सहज लक्षात येऊन जाईल तुमचं। दुसरं, इंग्रजीमध्ये पण काही वेळ म्हणजे न समजण्यासारखं काहीच नाही, सहज समजेल। इफ ए 1 2 3 4 5 6, बी 4 6 8, सी 1 4, डी 2 4 6, देन विच स्टेटमेंट इज अ फॉल्स, याच्यातलं कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला शोधायचं आहे, तुम्हाला जमून जाईल। क्वेश्चन टू, जर पी बरोबर ए ई आय ओ यू, तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे? पीचा आता उपसंच म्हणजे इथे पी मध्ये जे आहेत ते घटक इथे आहेत का? ए बी सी हा याचा उपसंच होईल का? सी नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे हा नाही, बरोबर। ई एफ जी, जी याच्यात नाहीये, म्हणजे हा सुद्धा नाही, इथे तर काहीच दिलं नाही। मग इकडे या, ओ पी यू, पी मध्ये कसं आला? हा पण नाही। आणि आत्ताच आपण एक नियम शिकलो, फाय इज अ सबसेट ऑफ एनी सेट, म्हणजे हा रिक्त संच, रिक्त संच म्हणजे फाय, म्हणजे हेच आपलं आन्सर बरोबर आहे। या पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो। आता क्वेश्चन नंबर टू, जर ए 2 3 5 7 11 या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा, 4 उपसंच तुम्हाला याच्यावरनं सहज लिहिता येतील, कोणतेही लिहा, 2 3 3 5 5 7 7 11, काही लिहू शकता, अनेक उत्तरं येतील याचे। हा ठीक आहे। दुसरा प्रश्न, खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा, सी आणि डी मध्ये, डी चे सर्व घटक सी मध्ये आहेत, म्हणजे काय उत्तर येईल? डी इज अ सबसेट ऑफ सी, सहज लक्षात येईल तुमचं। आता आकृतीवरून खालील कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा, आकृतीमध्ये पहिलं एक्स हा रेषेवरील सर्व बिंदूंचा संच, म्हणजे याच्यामध्ये हा युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये अनेक पॉइंट आहेत, ए आहे, आणखी पॉइंट आहेत, बी आहे, त्याच्यानंतर पुढे आणखी पॉइंट आहे, सी आहे, पुढे आणखी पॉइंट आहेत, अशा अनेक इथे पॉइंट्स आहेत। वाय, रेख ए बी वरील सर्व बिंदूंचा संच, म्हणजे इथे ए आणि बी याच्यामधील सर्व बिंदूंचा संच। हा, आणि इथे काय दिलं आहे? झेड, बी सी वरील सर्व बिंदूंचा संच, बी आणि सी याच्यामधले सर्व। आणि इथं टी, बी ए, किरण बी ए वरील, म्हणजे डॅश 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 ए डॅश 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 बी हा सेट। आता यांना नाव मागे आपण शिकलो होतो, हा टी, हा झेड, हा वाय, बरोबर, आणि हा एक्स, याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट हा झाला विश्वसंच। आणि मग हे त्याचे आता हे कोण कोणाचे उपसंच आहेत ते आपल्याला लिहायचं आहे। हा मग एक्स हा सगळ्यात मोठा आहे, एक्स मध्ये वाय सामावला गेलाय का? हो, सामावला गेलाय, म्हणजे मग आपलं काय आन्सर येईल? वाय इज अ सबसेट ऑफ एक्स, बरोबर। हा, झेड हा एक्स मध्ये सामावला आहे का? आहे इथे, म्हणजेच काय? झेड इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स। त्याच्यानंतर टी, टी सामावला आहे का? हो, एवढी लाईन पूर्ण या लाईन मध्ये आहेच ऑलरेडी, सो म्हणजे टी इज अ सबसेट ऑफ झेड एक्स। या पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो।
मला वाटतं हेच इंग्रजीत इकडे सगळं दिलेलं आहे. थोडंसं ट्रान्सलेट केल्यामुळे काही वर्ड्स उलटसुलट होत असतील तर माझ्या या एक्सप्लेनेशनवरनं तुम्ही हे सगळं समजून घेऊ शकता. आणि अधिकची माहिती मिळवायची असेल तर ही लिंक दिलेली आहे खाली, या लिंकवर जाऊन तुम्ही दीक्षा ॲपचे व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याच्यावरून हे सगळं समजून घेऊ शकतात. आता याच्यावरचा हा सगळा डाटा तुम्ही व्यवस्थितपणे वहीवर उतरवून ठेवा. मला वाटतं हा आजचाही व्हिडिओ आपल्याला समजला असेल. धन्यवाद.